स्टेटमेंट ऐकलं की त्यांनी चाललंय मी गेले 20 वर्ष हिंदुस्थानात काम करतो. मला असं वाटतं म्हणजे गेले त्याला 4 वर्ष आधी सिटिझनशिप मिळाली, म्हणजे गेले 16 वर्ष अदनान समी जो ह्या देशामध्ये काम करतोय, गाणी गातोय, गाणी लिहितोय, अल्बम करतोय, याचा त्यांनीकडे कर भरला तर नाही भरला. याचा पैसा अख्खा दुबईमार्गे पाकिस्तानमध्ये गेला, त्यांनी पाकिस्तानमध्ये त्याचा कर भरला. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाकिस्तान त्यांचा जो 30% जो काय जो काय असेल तो आपल्या भारतामध्ये जे हल्ले होतात, जे अतिरेकी हल्ले होतात, ज्या अतिरेकी कारवाया होतात, त्यासाठी वापरला जातो. म्हणजे कुठे आपणच आपले मारेकरी आहोत का? आणि एवढं असताना आज देशातला कोण ह्याच्या विरोधात बोलत नाही की आनंद समीला पद्मश्री का दिला गेला. ह्याच्या विरोधात मला वाटतं असं वाटतं की सगळ्यांनी आवाज उठवणं गरजेचं आहे, बोलणं गरजेचं आहे. मी इतर जेवढे कोण लोक जे आहेत देशातल्या मान्यवर म्हणजे लोक आहेत समाजातले, त्यांना मी विनंती करतो, त्यांना आवाहन करतो की याच्यावर नक्की बोला, प्लीज बोला. आणि अदनान समीला दिलेला हा जो पुरस्कार आहे हा रद्द करण्यात यावा. तुम्ही भारतातल्या नागरिकांचं अपमान करू नका आणि देशातल्या नागरिकांना गृहीत धरू नका. मग सरकारचा काय तुम्ही मागे घेणार नसतील तर मग ह्याच्यापुढे अदनान समीचं या देशामध्ये जेव्हा ते काही कार्यक्रम करतील किंवा काही तिथे जेव्हा करतील तेव्हा मग त्यांना जे काही आंदोलन किंवा गोष्टींना सामोरं जावं लागेल मग याची देखील जबाबदारी सरकारने घ्यावी.